नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरगावी आहे. मित्रांनो, जन्माष्टमीच्या कार्यक्रमातील शेवटचा कार्यक्रम म्हणजे विसर्जन, आणि विसर्जनापूर्वी इकडे भजन होतं, त्याच्यानंतर आरती होईल, त्याच्यानंतर इकडे पारंपरिक पद्धतीने खेळले जाणारे खेळ होतील, समुद्रावरतीसुद्धा चार पाच प्रकारचे खेळ होतील, आणि त्यानंतर विसर्जन होईल. हे तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत आणि ते तुम्ही नक्की बघावेत आणि आपली प्रतिक्रिया नक्की द्या. तर मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी खास आपल्याकडे विशेष अतिथी आलेले आहेत, अमोल सावंत. अमोलला मी सकाळी ॲक्च्युली इन्व्हाइट केलं, पण कामामुळे त्याला यायला शक्य झालं नाही. सो आता तो विसर्जनासाठी आलेला आहे. आपल्या गावातील जे कार्यक्रम आहे ते त्याच्या चॅनलच्या मार्फत कुठेतरी आणखी जास्त लोकांपर्यंत पोचावेत आणि या अशा कार्यक्रमांची माहिती व्हावी, त्यासाठी मी खास करून अमोलला इन्व्हाइट केलं आहे. आता आपण भजन आरती वगैरे पाहणार आहोत आणि विसर्जनासाठी जाणार आहोत. श्री कृष्ण समा
मस्ती करायची ना कोणी नाही सर पहिला अवतार देवाने मत्स्य रूप धारण केला राजा सत्यव्रताच्या रक्षणासाठी आणि दैत्यांचा संहार करण्यासाठी शंखासुराचा अवतार देवाने धारण केला. पार्वतीच्या अश्विनात शंखासुराचा दैत्य निर्माण झाला होता. तो वेद घेऊन पाताळात बसला होता, सप्त सातात बसला होता. त्याचा संहार करण्यासाठी शृंगधारी मत्स्याचा रूप धारण केलं आणि त्याचा वध केला. तो अवतार देवाने कसा धारण केला? काय
काय दुकान खोपवू नये का ए वर्षून घेऊ का Thank you.
विसर्जनासाठी बाप्पाच्या पब्लिक तर परत आलेलं आहे. आता इकडे पारंपरिकतेने चालत आलेले खेळ कबड्डी आहे, त्याच्यानंतर मटकाबोडी आहे, आई तर मरवला आणि वाघशेळी, त्याच्यानंतर नारळ जपून हे जे खेळ आहेत ते इकडे होतील आणि त्याच्यानंतर आपण विसर्जनासाठी जाणार. आउट झाले बाहेर जाणत ना. त्यांना मागे जाऊन देत ना.
Oh, my God.
कोण येऊन जाते?